फ्रेंड्स आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आरोग्य भरती एकतीस ऑक्टोबर गट क चा उद्या आपला पेपर होणार आहे त्यानिमित्तानं सकाळी आपण कोरोना संबंधित पन्नास मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न पाहिले होते आता आपण आरोग्य विभागाशी डिप रिलेटेड असणारे शंभर असे मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न पाहणार आहोत जे की तुम्हाला उद्याच्या पेपरच्या दृष्टीकोन फार इम्पॉर्टंट ठरणार आहे एकही एक प्रश्न मिस करू नका आणि या सगळ्या प्रश्नांची शंभर प्रश्नांची पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता तिथे काही फीस वगैरे हो लागत नाही फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या पीडीएफ तुम्हाला इथे डाउनलोड करायला भेटून जातील तुम्ही सगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलाईकोने क्लिक करा जेणे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहील मित्रांनो व्हिडिओला लाईक कर मित्रांनो शेअर सुद्धा करा आणि तुम्ही म्हाडा परीक्षेची तयारी करत असाल तर म्हाडासाठी विशेष सिरीज आपल्या चॅनलद्वारे लॉन्च केली आहे ती टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला दहा टेस्ट पेपर प्राप्त होते ज्याच्यामध्ये सामान्य ज्ञान मराठी बुद्धिम सामान्य ज्ञान गणित आणि बुद्धिमत्ता प्रश्नाचं स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल ज्याला कोणाला जॉईन करायची आहे खाली मोबाईल नंबर स्क्रो त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता तर चला वेळ न करता आपण उद्याच्या पेपरसाठी असणारे अतिशय महत्वाचे शंभर प्रश्न पाहूया बघा पहिला प्रश्न भारतीय राज्यघटनेत आरोग्य हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो तर भारतीय राज्यघटनेत आरोग्य विषय हा राज्य सूचीमध्ये येतो परंतु या काळामध्ये जो कोरोनामुळे पूर्ण भारतच नाही जगभर जो हाहाकार बाजला होता तर त्याच्यामुळे केंद्रालाच सगळ्या योजना कराव्या लागल्या तर आता जो पंधरावा वित्त आयोग आहे त्यांनी सूचना केल्या आहे के की हा जो आरोग्य विषय आहे हा केंद्र सूचीमध्ये किंवा समा समवर्ती सूचीमध्ये घेण्यात यावा त्यांनी तर ते केंद्र सूची डायरेक्ट उल्लेख केलाय की राज्यसूचीतून काढून याला डायरेक्ट केंद्र सूचित करण्यात यावा परंतु सध्या हा राज्यसूचीमध्येच आहे प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना कधी झाली तर ती झालेली आहे एकोणीशे अठ्ठावन्नला प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना चेंबर पॉट चेंबर पॉट म्हणजे काय तर चेंबर पॉट म्हणजे असतो मूत्र भांडे ओके हॉस्पिटलमध्ये याला चेंबर पॉट म्हटलं जाते नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन स्फूट मग म्हणजे काय तर स्फूट मग म्हणजे असते थुंकीचं भांड थुंकीच्या भांड्याला मग म्हणतात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात कधी झाली तर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात झाली होती बारा एप्रिल दोन हजार पाच ला जलदोष झाल्यास काय देतात तर जलदोष झाल्यास जलसंजीवनी दिली जाते जेणेकरून आपल्या शरीरातलं पाण्याची जी पातळी कमी झाली ती तात्काळ भरून निघाली पाहिजे तर जलदोष झाल्यात जलसंजीवनी दिली जाते क्षयरोगाचा जंतू कोण क्षयरोगाच्या जंतूचा शोध कोणी लावला तर क्षयरोगाच्या जंतूचा शोध रॉबर्ट कॉक यांनी लावला मागील जे गटकचे पेपर झाले ना त्याच्यामध्ये क्षयरोगाला फार जास्त महत्व देण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे आपला गट डचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये सुद्धा या क्षयरोगाबद्दल बरेचसे प्रश्न येऊ शकतात लक्षात ठेवा क्षयरोगा जंतूचा शोध रॉबर्ट कॉक यांनी लावला नेक्स्ट क्वेश्चन क्षयरोग निदा क्षयरोगासाठी कोणती उपचार पद्धती वापरतात तर क्षयरोगाच्या उपचारासाठी डॉट्स ही पद्धती वापरली जाते कोणती डॉट्स आणि त्याचा फुल फॉर्म काय होतो डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स लक्षात ठेवा डॉट्स पद्धती वापरली जाते क्षयरोग दिन कधी पाळला जातो तर क्षयरोग दिन हा चोवीस मार्च या दिवशी पाळला जातो क्षयरोग निदानासाठी कोणती टेस्ट वापरली जाते तर क्षयरोग निदानासाठी मॉन्टेक्स टेस्ट वापरली जाते तुमच्या कोपऱ्याच्या वरचा भाग म्हणजे दंडात जिथे आपण फोल्ड करतो त्या ठिकाणी ही टेस्ट घेतली जाते तिथून मॉन्टेक्स टेस्ट तिला म्हटलं जाते नेक्स्ट क्वेश्चन क्षयरोगासाठी कोणती लस दिली जाते तर क्षयरोग लस म्हणजे बीसीजीची लस आहे बीसीजी लसीचा शोध कोणी लावला तर याचा शोध लावला तर क्लायमेट आणि ग्युरिन यांनी ओके बीसीजी लसीचा शोध कोणी लावला क्लायमेट आणि ग्युरिन त्याच्यानंतर आधुनिक परिचारिका दिन कधी साजरा केला जातो तर आधुनिक परिचारिका दिन हा बारा मेला साजरा केला जातो नेक्स्ट क्वेश्चन त्रिगुणी लस कोणत्या रोगावर देतात तर त्रिगुणी लस नावातच लपून आहे ना त्रि त्रि म्हणजे तीन तीन रोग कोणते तर ते आहे धनुर्वात डांग्या खोकला आणि घटसर्प या रोगांवर त्रिगुणी लस दिली जाते कुष्ठरोगाचा शोध कोणी लावला तर डॉक्टर हेन्सन तर डॉक्टर हेन्सन यांनी कुष्ठरोगाच्या जंतूचा शोध लावला होता लक्षात ठेवा ओके आणि त्यांनी या जंतूचा शोध लावला म्हणून कुष्ठरोगाला हेन्सन रोग सुद्धा म्हणून ओळखलं जाते या डॉक्टरच्या नावावरच त्याच्या रोगाला सुद्धा नाव देण्यात आलं होतं हेन्सन रोग कुष्ठरोग दिन कधी साजरा केला जातो तर कुष्ठरोग दिन हा तीस जानेवारी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त साजरा केला जातो तीस जानेवारी रोजी नेक्स्ट क्वेश्चन कुष्ठरोगावर कोणती उपचार पद्धती वापरतात तर कुष्ठरोगावर एम डी टी याला फुल फॉर्म म्हटलं तर ड्रग थेरपी म्हटलं जाते तर कुष्ठरोगावर एम डी टी ही उपचार पद्धती वापरतात त्याला मल्टी ड्रग थेरपी सुद्धा म्हणता येते कुष्ठरोग यावर काम करणारे हेमल कसा हे ठिकाण कोठं आहे तर हे भामरागड गडचिरोली जिल्ह्यामध्ये ओके जागतिक एड्स दिन कधी साजरा केला जातो तर जागतिक एड्स दिन हा एक डिसेंबर रोजी साजरा केला जातो नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था कुठे आहे तर राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था ही भोसरी पुणे या ठिकाणी आहे राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था कोठा आहे तर दिल्ली बघा एका फक्त शब्दाचा उल्लेख फक्त फरक आहे इथं संशोधन आहे इथे नियंत्रण आहे संशोधन म्हटलं तर भोसरी पुणे आणि नियंत्रण म्हटलं तर दिल्लीला येथे एड्स निदानासाठी कोणती टेस्ट केली जाते तर एड्स निदानासाठी एलिजा नावाची टेस्ट केली जाते नेक्स्ट क्वेश्चन पोलिओची तोंडाने दिली जाणारी लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली तर पोलिओची लस दोन प्रकारे दिली जाते एक आहे तोंडा वाटे आणि दुसरी आहे इंजेक्शनद्वारे तर तो, तोंडा वाटे जी लस दिली जाते तिचा शोध लावला होता डॉक्टर अल्बर्ट साबिन यांनी एकोणीशे पंचावन्न मध्ये डॉक्टर अल्बर्ट साबिन कशासाठी तोंडाने पोलिओची लस आणि तीच पोलिओची जी लस इंजेक्शनद्वारे दिली जाते त्याचा शोध लावला होता डॉक्टर सालक यांनी लक्षात ठेवा इंजेक्शनद्वारे डॉक्टर साल्क आणि तोंडाद्वारे अल्बर्ट साबिन पल्स पोलिओ लसीकरण मोहीम कधी सुरू करण्यात आली तर पल्स पोलिओ लसीकरण मोहीम ही एकोणीसशे ला सुरू करण्यात आली नेक्स्ट क्वेश्चन पोलिओ लस वयाच्या कितव्या वर्षापर्यंत देतात तर पोलिओची जी लस आहे ती वयाच्या पाच वर्षापर्यंत दिली जाते पाच वर्षांपर्यंत कावीळ हा रोग शरीराच्या कोणत्या भागात होतो तर कावीळ हा रोग यकृतास होतो यकृतास बर्ड फ्लू कशामुळे होतो तर एच फाईव्ह एन वन विषाणूमुळे बघा असा येईन इंग्लिशमध्ये एच फाईव्ह एन वन याच्यात बरेच मुलं कन्फ्यूज होतात बर्ड फ्लू आणि स्वाईन फ्लू मध्ये त्याच्यात कन्फ्यूज होऊ नका बर्ड फ्लू हा एच फाईव्ह एन वन या विषाणूमुळे होतो तर स्वाइन फ्लू जो रोग आहे तो नेक्स्ट क्वेश्चन मध्ये तुम्हाला दाखवू बघा स्वाइन दा। फ्लू हा जो हो रोग आहे तो एच वन एन वन या विषाणूमुळे होतो हा कसा येणार एच वन एन वन या विषाणूमुळे स्वाइन फ्लू होतो डासाच्या कोणत्या मादीमुळे हिव तापाची लागण होते तर एनॅफेलिस डासाच्या मादीमुळे हिव तापाची लागण होत असते नेक्स्ट क्वेश्चन एनॅफिलस डासांची मादी पाण्यावर कशी तरंगते तर एनाफलस डासांची मादी ही पाण्यावर समांतर तरंगत असते नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली तर राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रमाची सुरुवात झाली होती एकोणीसशे अठ्ठावन्नला हत्तीरोग हा कोणत्या डासामुळे होतो तर हा होतो क्युलेक्स डासामुळे हत्तीरोग निर्मूलन कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला तर हत्तीरोग निर्मूलन कार्यक्रम हा एकोणीसशे पंचावन्नला सुरू करण्यात आला नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात हत्ती रोग नियंत्रण केंद्र कोठे आहे तर महाराष्ट्रात हत्ती रोग नियंत्रण केंद्र हा वर्धा या ठिकाणी आहे हत्ती रोगाचा जंतू दिवसभर शहराच्या कोणत्या भागात लपून बसतो तर हत्ती रोगाचा जंतू हा दिवसभर लसिका ग्रंथीमध्ये लपून बसतो त्याच्यामुळेच हत्ती रोगाचं निदान करण्यासाठी जेव्हा ब्लड टेस्ट केले जाते ते दिवसात केल्या जात नाही दिवसात केल्या जात नाही लक्षात ठेवा त्याच्यासाठी तो त्याचा योग्य वेळ मानला जातो रात्रीचे रात्रीचे दहा ते दोन वाजेपर्यंतचा कार हा जो हत्ती रोग आहे याचं ब्लड टेस्ट करण्यासाठी वेळ आहे रात्रीचे दहा ते दोन हा योग्य वेळ मानला जातो त्याच्यामुळे तुम्ही कधी हत्ती रोग झाला असा संशय असाल तर तुम्हाला रात्री ब्लड टेस्ट करण्यासाठी बोलवलं जाते ने कारण की तो दिवसभर लसिका ग्रंथीमध्ये लपून असतो त्यामुळे तो, तो ब्लड तुम्हाला भेटणारच नाही त्याच्यानंतर हत्ती रोग नियंत्रण दिन कधी साजरा केला जातो तर तो, तो पाच ऑगस्टला साजरा केला जातो हत्ती रोग नियंत्रण दिन पाच ऑगस्ट नेक्स्ट क्वेश्चन देवीची लस कोणी शोधून काढली तर देवीची लस ही एडवर्ड जेनर यांनी शोधून काढली देवीची लस एडवर्ड जेनर यांनी शोधून काढली पेनिसिलिनचा शोध कोणी लावला तर पेनिसिलिनचा शोध हा अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला नेक्स्ट जीवनसत्वाचा शोध कोणी लावला तर जीवनसत्वाचा शोध लावला डॉक्टर फुंक यांनी ओके जीवनसत्वाचा शोध लावला डॉक्टर फुंक यांनी नेक्स्ट क्वेश्चन रक्त गटाचा शोध कोणी लावला तर रक्त गटाचा शोध लावला कार लॅनस्टेनर यांनी ओके कार लॅनस्टेनर रक्ताभिसरण याचा शोध कोणी लावला तर रक्ताभिसरण याचा शोध लावला होता विलियम हार्वे यांनी रक्ताभिसरणचा शोध विलियम हार्वे शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली तर कोणता रोग होतो जर शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली तर धमनी काठीनंतर हा रोग होऊ शकतो नंतर हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकतो नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक नेक्स्ट बघा मानवी शरीरात किती स्नायू असतात तर मानवी शरीरामध्ये सहाशे एकोणचाळीस स्नायू असतात स्नायूच्या अभ्यासाला काय म्हणतात तर स्नायूच्या अभ्यासाला मिओलॉजी म्हटलं जाते ओके लक्षात ठेवा डाऊन सिंड्रोम या रोगात किती गुणसूत्रे आढळतात तर डाऊन सिंड्रोम या रोगामध्ये सत्तेचाळीस गुणसूत्रे आढळतात नेक्स्ट क्वेश्चन अंधत्व नियंत्रण दिन कधी साजरा केला जातो तर अंधत्व नियंत्रण दिन हा दहा जूनला साजरा केला जातो तर याचा उत्तर मला सांगा कमेंट बॉक्समध्ये हा कोणाच्या वाढदिवसाला हा अंधत्व नियंत्रण दिन साजरा केला जातो पाऊ किती लोकांना याचं उत्तर सांगता येते नेक्स्ट क्वेश्चनवर आपण जाऊया दूरदृष्टीता हा दोष असलेली व्यक्ती कोणत्या भिंगाचा चष्मा वापरतात तर दूरदृष्टीचा हा दोष असलेल्या व्यक्तीस बहिरगोल भिंगाचा चष्मा वापरावा लागतो चष्मा बनवण्यासाठी कोणती काच वापरतात तर चष्मा बनवण्यासाठी फिल्टन हिट काच वापरावी लागते नेक्स्ट क्वेश्चन डोळ्याची शक्ती कोणत्या एककामध्ये मोजली जाते तर डोळ्याची शक्ती ही डायोप्टर या एककामध्ये मोजली जाते रंग आंधळेपणा रोग कोणत्या प्रकारचा आहे तर हा अनुवांशिक प्रकारचा रोग आहे रंग आंधळेपणा हा अनुवांशिक प्रकारचा रोग आहे रंग आंधळेपणामध्ये कोणत्या रंगात फरक करता येत नाही तर रंग आंधळीपणामध्ये लाल आणि हिरव्या रोगामध्ये फरक करता येत नाही नेक्स्ट क्वेश्चन डोळ्यातील द्रव्याचा दाब वाढल्यास कोणता रोग होतो जर डोळ्यातील दाब वाढलं तर काच बिंदू हा रोग होतो रोटा व्हायरस ही लस कोणत्या रोगावर देतात तर अतिसार या रोगावर रोटा व्हायरस ही लस दिली जाते दिशा हे एकात्मिक समुपदेशन व तपासणी केंद्र कशाशी संबंधित आहे तर दिशा हे एकात्मिक व समुपदेशन केंद्र एड्सशी संबंधित आहे नेक्स्ट क्वेश्चन गर्भजल प्रतिबंधक कायदा कधी अंमलात आला तर गर्भजल प्रतिबंधात्मक कायदा हा एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये अस्तित्वात आला होता त्याच्यानंतर गर्भपात प्रतिबंधक कायदा कधी अंमलात आला तर गर्भपात प्रतिबंधक कायदा हा एकोणीसशे बहात्तर लाच अंमलात आला होता ओके हो लक्षात ठेवा विडाल चाचणी कोणत्या रोगात केली जाते तर टायफाईड जर झाला तर विडाल चाचणी केली जाते नेक्स्ट क्वेश्चन जननी सुरक्षा योजना कधी सुरू करण्यात आली तर जननी सुरक्षा योजना ही दोन हजार अकरा मध्ये सुरू करण्यात आली भारतात कुटुंब नियोजन कार्यक्रम कधी सुरू झाला तर भारतामध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रम हा एकोणीशे बावन्न साली म्हणजेच पहिल्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाला आणि जगभरात सगळ्यात पहिले कुटुंब कार्य नियोजन कार्यक्रम राबविणारा हा भारत पहिला देश होता अंतनाशक म्हणून प्रभावीपणे परिणाम करणारी गोळी कोणती तर ती आहे अल्बेन डेजॉल नेक्स्ट क्वेश्चन प्रधानमंत्री मातृत्व अभियानाची सुरुवात कधी झाली तर ती झाली होती सोळा डिसेंबर दोन हजार सोळा पासून नेक्स्ट क्वेश्चन स्वच्छ स्वस्थ सर्वत्र कार्यक्रम कधी सुरू झाला तर स्वच्छ सर्वत्र स्वच्छ स्वस्त सर्वत्र कार्यक्रम हा एकोणतीस डिसेंबर दोन हजार सोळा पासून सुरू झाला त्याच्यानंतर जागतिक महिला दिन कधी साजरा केला जातो तर जागतिक महिला दिन हा आठ मार्च या दिवशी साजरा केला जातो सिकल सेल निदानासाठी कोणत्या प्रकारची चाचणी घेतली जाते तर सिकल साठी सोल्युबिलिटी चाचणी घेतली जाते लक्षात ठेवा हा प्रश्न आलेला एक्झाम मध्ये सेल निदानासाठी सोल्युबिलिटी चाचणी नेक्स्ट क्वेश्चन पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कधी सुरू करण्यात आले तर पहिलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण होते एकोणीसशे शहात्तरला ला दुसरं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कधी मांडण्यात आलं तर दुसरं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण होतं दोन हजारला त्याच्यानंतर जागतिक लोकसंख्या दिन म्हणून कधी साजरा केला जातो तर जागतिक लोकसंख्या दिन हा अकरा जुलै या दिवशी साजरा केला जातो नेक्स्ट क्वेश्चन डॉक्टर तुमच्या गावी ही योजना कधी सुरू करण्यात आली तर डॉक्टर तुमच्या गावी ही योजना पंधरा ऑगस्ट दोन हजार सातला ला सुरू करण्यात आली त्याच्यानंतर लुनर कालखंड म्हणजे काय तर लुनर कालखंड म्हणजे गर्भवती महिलेचे नऊ महिने नऊ दिवसाचा जो कालखंड आहे त्याला लुनर कालखंड म्हणतात किंवा याला सदतीस आठवडे म्हणून सुद्धा ओळखलं जाते डासाची उत्पत्ती अवस्था कशाप्रकारे असते तर डासाची उत्पत्ती अवस्था चार स्टेजची आहे पहिली आहे अंडी दोन नंबर अळी तिसरं कोश आणि चौथा आहे प्रौढ हे सुद्धा प्रश्न एक्झाममध्ये आलेला आहे अंडी अळी कोश आणि प्रौढ नेक्स्ट क्वेश्चन आरोग्य विभाग डास निर्मूलनासाठी कोणती जैविक पद्धत वापरते तर आरोग्य विभाग जो डास निर्मूलनासाठी जैविक पद्धत वापरते ते गप्पी मासे यांना पाण्यात सोडले जाते आणि त्यांचा एक स्लोगन पण आहे गप्पी मासे पाळा हिवताप हत्तीरोग टाळा मानसिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो तर मानसिक आरोग्य दिन हा दहा ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो मानसिक आरोग्य कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली तर ती झाली होती एकोणीसशे ब्याऐंशी ला नेक्स्ट क्वेश्चन आर के एस के बघा इंग्लिशमध्ये आर के एस के हा कार्यक्रम म्हणजे काय तर याचा फुल फॉर्म होतो राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रम लक्षात ठेवा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरुवात कधी झालं तर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान ज्याला एन आर एच सुद्धा म्हटलं जाते आहे ना तर तू रुजवता बारा एप्रिल दोन हजार पाचला बालकाचे पहिले लसीकरण कशाला म्हटलं जाते तर बालकाचं पहिले लसीकरण म्हणजे कोलेस्ट्रॉम बाळकाला देणे कोलेस्ट्रॉम म्हणजे काय जे बाळा जन्मल्या जन्मल्या आईचं पहिलं चिकयुक्त दूध असते त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉम असते ते, कोले ते पहिलं दूध म्हणजे बाळकाचं पहिलं लसीकरण असं मानलं जाते नेक्स्ट क्वेश्चन मानवाच्या शरीरात ऊर्जा मोजण्याचे एकक काय तर मानवाच्या शरीरात ऊर्जा मोजण्याचं एकक आहे कॅलरी फ्लोरिनच्या अभावामुळे कोणता रोग होतो तर फ्लोरीनच्या अभावामुळे दंतक्षय हा रोग होतो नेक्स्ट क्वेश्चन दाताला चकाकी कोणत्या घटकामुळे येते तर दाताला चकाकी येते इनॅमॉलमुळे नेक्स्ट क्वेश्चन गलगंड हा रोग कोणत्या खनिजांच्या अभावामुळे होतो तर गलगंड हा आयोडीनच्या अभावामुळे होणारा रोग आहे त्याच्यानंतर लोहाच्या अभावामुळे कोणता आजार होतो तर लोहाच्या अभावामुळे पंडुरोग म्हणजेच त्याला अनेमिया सुद्धा म्हटलं जाते मानवी रक्ताला तांबडा रंग कोणत्या घटकामुळे येतो हो तर मानवी रक्ताला तांबडा रंग हा हिमोग्लोबिनमुळे येत असतो नेक्स्ट क्वेश्चन शरीराचे इंधन म्हणून कोणत्या घटकाला ओळखलं जाते तर शरीराचं इंधन म्हणून कर्बोदक या घटकाला ओळखलं जाते त्याच्यानंतर दुधामध्ये कोणत्या प्रकारची शर्करा असते तर दुधामध्ये लॅक्टोज ही शर्करा असते नेक्स्ट फळांमध्ये कोणत्या प्रकारची साखर आढळते तर याच्यामध्ये फ्रुक्टोज नावाची साखर आढळते फळांमध्ये नेक्स्ट क्वेश्चन तर मेदामध्ये विरघळणारी जीवनसत्वे कोणती तर मेदामध्ये विरघळणारी आहे अ ड ई आणि के जीवनसत्व अ ड ई के हे मेधामध्ये विरघळतात तर पाण्यामध्ये विरघळणारी जीवनसत्वे आहे ब आणि क जीवनसत्व ब आणि क तसंच मानवी शरीरात तयार होणारी जीवनसत्व कोणती तर मानवी शरीर तयार करू शकणारं जीवनसत्व आहे जीवनसत्व ड आणि जीवनसत्व के नेक्स्ट क्वेश्चन जीवनसत्व च्या अभावामुळे कोणता रोग होतो तर जीवनसत्व च्या अभावामुळे रातांधळेपणा हा रोग होतो कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो तर हा जीवनसत्व च्या अभावामुळे स्कर्वी रोग होतो आंतरराष्ट्रीय आरोग्य दिन कधी साजरा केला जातो तर आंतरराष्ट्रीय आरोग्य दिन हा सात एप्रिलला साजरा केला जातो नेक्स्ट क्वेश्चन मानवी रक्ताचा सामो किती असतो तर मानवी रक्ताचा सामो असतो सात पॉईंट पाच नेक्स्ट क्वेश्चन बघा शरीरातील कोणत्या घटकामुळे रक्त गोठत नाही तर शरीरातील एक प्रथिन असते तो प्रथिन आहे हिपेरिन याच्यामुळे रक्त गोठत नाही उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडला हा सिद्धांत मांडला होता चार्ल्स डार्विन यांनी जागतिक रक्तदान दिन कधी साजरा केला जातो तर जागतिक रक्त दिन हा चौदा जूनला साजरा केला जातो नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या प्रकारच्या रक्तवाहिन्यांमध्ये शुक्त रक्त शुद्ध रक्त प्रवाहित होते तर धमन्यांमध्ये शुद्ध रक्त प्रवाहित होतो त्याच्यानंतर कोणत्या प्रकारच्या रक्तवाहिन्यांमध्ये अशुद्ध रक्त प्रवाहित होतो निला किंवा शिरामध्ये अशुद्ध रक्त हा प्रवाहित होतो यांना अपवाद सुद्धा आहे धमन्याला फुप्फूस धमनी अपवाद आहे आणि नीला किंवा शिराला फुप्फूस नीला किंवा शिरा अपवाद आहे त्याच्यानंतर प्रश्न बघा हृदयाच्या कोणत्या बाजूला शुद्ध रक्त असते तर हृदयाच्या डाव्या बाजूला हा शुद्ध रक्त असतो हृदयाच्या कोणत्या बाजूला अशुद्ध रक्त असते तर ते उजव्या बाजूला हृदयाच्या उजव्या बाजूला अशुद्ध रक्त असतो नेक्स्ट क्वेश्चन मानवी हृदयाचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात तर कार्डिओलॉजी त्याला म्हटलं जाते मानवी हृदयाचा अभ्यास कार्डिओलॉजी म्हणतात मानवी हृदयातील ठोक्याचा आवाज किती डेसिबल आहे बघा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन हा पंधरा डेसिबल आहे आणि हृदयाचा एक ठोका होण्यास किती वेळ लागतो शून्य पॉईंट आठ सेकंद इतका वेळ लागतो मानवी शरीरात रक्ताभिसरणाची जाळी किती किलोमीटरची असते ते असते सत्त्याण्णव हजार किलोमीटर म्हणजे सगळ्या धमन्या शिरा केशवाहिन्या एकमेकांना जोडल्या तर किती किलोमीटरचं लांबी होईल ती होईल सत्त्याण्णव हजार किलोमीटरची नेक्स्ट क्वेश्चन जगातील पहिले हृदयरोपण शस्त्रक्रिया कोणत्या देशात झाली तर जगातली पहिली हृदयरोपण शस्त्रक्रिया दक्षिण आफ्रिकेमध्ये झाली होती मानवी मेंदूचं वजन किती ग्रॅम असते तर मानवी मेंदूचं वजन हा तेराशे ते चौदाशे ग्रॅम असू शकतो मानवी मेंदूतील सर्वात मोठा भाग कोणता तर प्रमस्तिष्क हा मानवी मेंदूतील सगळ्यात मोठा भाग आहे नेक्स्ट क्वेश्चन मानवी मेंदूतील कोणता भाग तोल सांभाळण्याचं काम करतो तर मानवी मेंदूतील अनुमस्तिष्क हा जो भाग आहे हा तोल सांभाळण्याचं काम करतो निरोगी व्यक्तीच्या शरीरामध्ये किती लिटर रक्त असते तर निरोगी व्यक्तीच्या शरीरामध्ये पाच लिटर एवढं रक्त असतो नेक्स्ट क्वेश्चन मानवाची दृष्टी सातत्य किती सेकंदाचं असते मानवाच्या दृष्टी सातत्या एकशे सोळा सेकंदाचा असतो ओके एकशे सोळा सेकंद त्वचेचे अभ्यासाच काय म्हणतात डर्मेटोलॉजी त्वचेचा अभ्यास काय म्हणतात ते डर्मेटोलॉजी मानवी त्वचेला काळा रंग कोणत्या घटकामुळे येतो तर मानवी त्वचेला मेलानिन मुळे हा काळा रंग येतो नेक्स्ट क्वेश्चन मानवाच्या शरीरात सर्वात मोठं हाड कोणतं तर ते आहे फिमर आणि हा कुठं असतो मांडी 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 हा मांडीचा असतो मांडीमध्ये असतो मांडीमध्ये असणारा फिमर हा आपल्या शरीरातील सगळ्यात मोठं हाड आहे मानवाच्या शरीरात सर्वात लहान हाड कोणतं तर तो आहे स्टेप्सचं हाड आणि स्टेपचा हाड कुठं असतो हा कानामध्ये असतो लक्षात ठेवा मानवाच्या शरीरात सगळ्यात मजबूत हाड कोणता तर सगळ्यात मजबूत हाड आहे आपल्या जबड्याचं हाड नेक्स्ट क्वेश्चन माणसाच्या छातीच्या पिंजऱ्यात किती हाडे असतात तर माणसाच्या छातीच्या पिंजऱ्यात ही चोवीस हाडे असतात ग्लुकोजचे कठार कोठार कोणत्या इंद्रियास म्हटलं जाते तर यकृतास ग्लुकोजचं कोठार म्हटलं जाते त्यानंतर शरीराचा तपासणी नाका कोणत्या इंद्रियास म्हणतात तर शरीराचा तपासणी नाका हा सुद्धा यकृतालाच म्हटलं जाते त्याच्यानंतर मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती तर ती सुद्धा यकृतच आहे मानवी शरीरातील सगळ्यात मोठी यकृती ग्रंथी आहे लाल रक्तपेशीची निर्मिती कोठे होते तर लाल रक्तपेशीची निर्मिती ही होत असते आत्मघाती पिशव्या कशास म्हणतात तर आत्मघाती पिशव्या या लयकारिका यांना म्हटलं जाते कर्करोगावर उपचार करताना कोणत्या घटकाचा वापर करतात तर कोबॉल्ट कोबॉल्ट सिक्स्टी या कोबाल्टच्या समस्थानिकाचा वापर केलं जाते तर याप्रकारे मित्रांनो शंभरपेक्षा जास्त मी मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न तुमच्यासाठी निवडून काढले जे की उद्याच्या पेपरसाठी फार कामी तुम्हाला ठरू शकतात या सगळ्या पीडीएफ आपल्या टेलिग्रॅम चॅनलवर अवेलेबल आहे तिथं जाऊन तुम्ही डाऊनलोड करू शकता त्याची लिंक मी आपल्या कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहे त्याच्या वेळीसाठी इतकंच मित्रांनो उद्याच्या पेपरसाठी बेस्ट ऑफ लक